आज आपण अशा पेपर प्लेट पासून बनवणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने एक सुंदर असा आकाशकंदील कंदील तेही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आणि यामध्ये आपला एकही एक रुपया खर्च होणार नाही आता बघा आपल्याकडे अशा पेपर प्लेट भरपूर असतात त्याचा आपण जास्त तर काय काहीतरी खाण्यासाठी वापर करत असतो पण याचा आपण आज खूपच भन्नाट असा उपयोग करणार आहोत तुम्हाला हा आकाशकंदील खूप आवडेल सर्वजण विचारतील की तुम्ही हा कुठून घेतला कसा बनवला कारण की दिसायला खूप सुंदर दिसतो आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे आता दिवाळी येणार आहे तर भरपूर गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात तर काही आपण घरीही बनवू शकतो स्वस्तात मस्त चला तर मग यापासून आकाशकंदील कसा बनवायचा ते बघूयात तर यासाठी बघा आपल्याला इथे जी पेपर प्लेट आहे ना छोटी मोठी तुम्ही घेऊ शकता अगदी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती आणि त्याला आपल्याला फक्त अशा प्रकारे दुमडून कट करायचा आहे पानासारखा आपण असा आकार देणार आहोत यामध्ये असं काही तुम्हाला आकार जे आहे ते फिक्स आकार छोटा मोठा असं घ्यायची गरज नाही तुम्ही अगदी ढोबळमानाने तुमच्यानुसार आकार घेऊ शकता आणि असं काही मोजमाप घ्यायची गरज नाही परफेक्ट अगदी तुम्ही छोटे मोठे जरी हे आकार झाले तरी चालतील काही पेपर प्लेटचे आपण असे आकार तयार करणार आहोत तर आता बघू शकता अंदाजानेच मी दुसरंही पान असं कट केलेलं आहे तर ही पेपर प्लेट दुमडल्यामुळे आपल्याला एकाच वेळी असे दोन पान तयार करता येतात तर एका पेपर प्लेटमध्ये आपण सहा सा, एक मीडियम साईजची पेपर प्लेटमध्ये अशा प्रकारे सहा पानं तयार करू शकतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा ही जी पेपर प्लेट आहे ना याला कट करणं एवढं सोपं आहे की लहान मुलं देखील आकाशकंदील बनवू शकतात आणि घरी वस्तू बनवलेलीची मजाच वेगळी असते आपल्या चॅनलवरती अजून भरपूर अशा डेकोरेशनचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता तर आता अजून एक प्लेट मी घेतलेली आहे आणि बघायचा प्रत्येक भाग असा आपण वाया न घालता वापरात आणणार आहोत तर आप तुम्हाला जसं वाटेल तसं सोयीनुसार तुम्ही याला साईडने किंवा मधोमध मद कट करून काही पानाचे आकार तयार करा अगदी बरोबर सहा आपण पान यामध्ये तयार करू शकतो किंवा यापेक्षा जर छोटे तुम्ही पान तयार केले ना तर तुम्हाला यामध्ये भरपूर अजून पान तयार करता येतील जास्त नाही आपल्याला चार ते पाच प्लेट लागणार आहेत ज्या की आपल्या घरी असतातच तर ते आपण अशा वा प्रकारे वापरू शकतो तुमच्याकडे अशा प्रकारच्या पेपर प्लेट नसतील तर तुम्ही साधा आपला जो कोरा पेपर असतो ना तो तो देखील वापरला तरी चालेल किंवा रंगीत पेपर जरी वापरला आणि त्याचे पानाचे शाकार तयार केले तरी चालतील आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे कात्री घ्यायची किंवा एखादी पट्टी घ्यायची आणि त्याच्या मदतीने आपण ही जी पानं आहेत ना त्याला अशा प्रकारे थोडंसं दुमडणार आहोत म्हणजे एक आकार द्यायचा आहे गोलाकार आपल्याला तर असं याला थोडंसं ओढलं की असं खाली हे टोक झाल्यासारखं होतं ते आपल्याला हवं आहे त्यामुळे मी हे सर्व पानं अशा प्रकारे तयार करून घेत आहे पेपर प्लेटऐवजी तुम्ही जर इथे जसं आपण पेपर वापरला साधात देखील आपल्याला हेच करायचं आहे खूप सरळ हे असं व्यवस्थित होतं आणि आता इथे मी या पेपर प्लेट वापरलेले आहे तुम्ही थर्माकॉल प्लेट जरी असतील ना तर त्या देखील वापरू शकता आता बघा आपल्याला इथे लागणार आहे अशा प्रकारची बरणी आणि त्याला खालच्या बाजूने आपल्याला छिद्र पाडायचं आहे अगदी गरम चाकू करून छिद्र आपण पाडू शकतो आणि त्यानंतर बघा आता आपल्याला लागणार आहे कलर पेपर कलर पेपर नसेल तर कलर कपडा तुम्ही घेऊ शकता आणि तो आपल्याला बर्णीच्या वरती अशा प्रकारे लावायचा आहे थोडासा हा कमी पडत आहे तर इथे आपण दुसऱ्या रंगाचा एखादा पेपर लावूयात तुम्हाला हवा तो रंग तुम्ही वापरू शकता किंवा इथे गुलाबीच या पिवळ्या रंगाऐवजी जरी पेपर लावायचा असेल तर काहीच हरकत नाही एक तुकडा माझ्याकडे होता आणि काही जास्त फरक पडत नाही त्यामुळे मी हा पेपर इथे लावलेला आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर बघू शकता आता पूर्ण भरणीला आपण पेपरने कवर केलेला आहे यानंतर हे छिद्र पाडण्यासाठी बघा जास्त मोठं नाही पाडायचं असं छोटं पाडायचं होल्डर जे असतं ना त्याच्या साईजचं म्हणजे बल्ब आपला व्यवस्थित बसतो तर आता हे जे पान आपण तयार केले आहेत ना ते कसे यावरती आपण लावणार आहोत ते बघूयात तर बघू शकता खूप बेसिक घरातीलच वस्तू आपण वापरलेल्या आप आहेत आणि खूप सोप्पा आहे याला बनवणं आता आपल्याला इथे ग्लू घ्यायचं आहे तुम्ही डबल टेप वापरू शकता किंवा इतर एखादा ग्लू जरी वापरला तरी चालेल आता थोडासा इथे फेविकॉलच मी वापरला आहे कारण की कागदावरती कागद चिटकवायचं आहे ते खूप इझिली लवकर चिटकतो काही जास्त वेळ लागत नाही तर बघा अशा प्रकारे एक एक पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते इथे आपण असं लावणार आहोत आता इथे तुम्हाला जर डिझाईनमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही असा देखील करू शकता हे जे आपण पान तयार केलेत ना याऐवजी तुम्ही ह्या पानांना असं थोडंसं समोरच्या भागाने कट केलं मोरपंखासारखं केलं तरी चालतं किंवा इतर तुम्हाला पंखाचा आकार द्यायचा असेल तर तो देऊ शकता असं तुमच्यानुसार तुम्ही याला जसं वेक चौकोनी आकार करायचा असेल गोलाकार अंडाकृती अगदी त्रिकोणी तुमच्यानुसार तुम्ही याला वेगवेगळे आकार देखील इथे देऊ शकता त्या आकाराचा तुमचा आकाशकंदील तयार होतो तर आता बघा हे पान आपण एक एक करत अगदी एकाच्या बाजूला एका एक कसं लावत एकावरती एक नाही आणायचं ना फक्त एकाच्या बाजूला एक कसं लावायचं आणि इथे आपण हे सेट केलेलं आहे त्यानंतर बघा परत मी इथे ग्लू लावलेला आहे आणि ग्लूच्या मदतीने परत एकदा आपण यावरती अशी एक लेअर या पानाची तयार करणार आहोत खूप इझी आहे याला बनवणं अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनिटात आपला हा आकाशकंदील बनवून तयार होतो आणि बघू शकता एक एक करत मी ही जे पानं आहेत ना तर ते इथे असे लावत आहे खूप व्यवस्थित बसतात आणि काही अडचण येत नाही आता इथे बर्णी जी वापरली आहे ना त्यापेक्षा छोटी मोठी वेगळ्या आकाराची बर्णी असेल तर तुम्ही ती वापरू शकता बिनधास्त काहीच प्रॉब्लेम नाही माझ्याकडे ही होती म्हणून मी ही वापरलेली आहे आणि त्यानंतर बऱ्याच जणांच्या मागच्या व्हिडिओ आपण बर्णीपासूनच एक आकाशकंदील सुंदर बनवला होता तर त्या व्हिडिओखाली भरपूर कॉमेंट्स होत्या की बर्णी बल्बच्या प्रकाशाने किंवा गरमीने जळणार तर नाही ना अजिबात जळत नाही आणि तसे आपण रात्री आकाशकंदील लावतो दिवसभर काही तो नसतो आणि एवढी काही त्याची गरमी नसते की बरणी पगळेल अजिबात असं काही होत नाही तुम्ही विंधाच त्याला करू शकता मी मागच्या वर्षी देखील अगदी पंधरा ते वीस दिवस हा आकाशकंदील लावला होता वेगळ्या डिझाईनचा आपण बरणीपासून बनवला होता मला काहीच अडचण आली नाही त्यासोबत प्लास्टिक बॉटलपासून पण आपण मागच्या वर्षी आकाशकंदील बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा तो देखील आकाशकंदील अजिबात काही प्लास्टिक बॉटल खराब होत नाही खूप छान व्यवस्थित आपल्याला लावता येतो तर बघा सर्व पाना अशी आपण लावून घेतलेली आहेत खूप सुंदर डिझाईन दिसत आहे तर यासाठी बघा काही तुमच्याकडे असं लेस असेल डेकोरेशनचं काही इतर सामान असेल कलरफुल कपडा कलरफुल इतर काही तर ते देखील तुम्ही वापरू शकता तर वरचा भाग थोडासा सिंपल साधा वाटत होता तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे माझ्याकडे हे बबल्स आहेत थोडे जास्त आणलेले तर मी हे इथे लावणार आहे तुम्ही लेस लावा किंवा जसं की मी म्हणलं इतर काही फुलं बनवून पेपर फुलं बनवून लावायचे असतील ते देखील लावू शकता किंवा या पेपर प्लेटचेच फुलं खूप सुंदर बनतात तर ते देखील बनवून तुम्ही लावले तरी चालतील किंवा नाही लावलं ला प्लेन ठेवायचं असेल तर काहीच हरकत नाही तर आता बघा मी हे असे जे गोंडे आहेत माझ्याकडे तर ते यावरती लावून घेणार आहे बघू शकता आकाशकंदील बनवणं किती सोपं आहे आणि याच आकाशकंदीला बाजारामध्ये भरपूर पैसे मोजावे लागतात आणि असं काही आपण बनवलं की लहान मुलंही आपल्यामध्ये यामध्ये सहभाग घेतात मोबाईलपासून दूर होतात खूप छान एन्जॉय होतो नक्कीच तुम्ही पण यावर्षी घरीच आकाशकंदील बनवा चॅनलवरती जो तुम्हाला आकाशकंदील आवडेल त्यानुसार तर आता माझ्याकडे ही एक लेस आहे शिल्लक तर मी ही खालच्या बाजूने लावत आहे तुम्हाला जर लेस नसेल लावायची तर तुम्ही इथे पेपरला कट करून त्याच्या पट्ट्या लावू शकता किंवा प्लेन जरी ठेवलं तरी चालेल आता याला अडकवण्यासाठी मी कात्रीने या बॉटलवर दोन छिद्र पाडलेले आहेत आणि इथे आपण अशी दोरी अडकवणार आहोत तर बघू शकता दोरी मी यावरती अटॅच केलेली आहे आता यामध्ये बल्ब कसा लावायचा असा भरपूर जणांचा प्रश्न असतो तर बघा इथे आपल्याला होल्डर ठेवायचा आहे किंवा आतमधून जरी तुम्ही पिन टाकली तरी चालतं पण होल्डर वरच्या बाजूला असं ठेवायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला लावायचं आहे खालच्या बाजूने बल्ब इथे बल्ब असं व्यवस्थित अडकतो आता बघूयात रात्री आपला आकाशकंदील कसा दिसणार आहे तर बघू शकता किती सुंदर हा आकाशकंदील दिसत आहे अगदी युनिक डिझाईन आहे कोणीच याला पाहून म्हणणार नाही की आपण याला घरीच तयार केलेला आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा तुम्हाला हा आकाश कंदील कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद